नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखतात. चैत्र हा हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे, त्यामुळे ही पौर्णिमा देखील वर्षातील पहिली पौर्णिमा असते. या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला अर्ध दिलं जातं. यावेळी चैत्र पौर्णिमा 23 एप्रिलला आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळतं. या दिवशी या दिवसाशी संबंधित काही विशेष नियम आहेत. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अजिबात करायच्या नसतात. याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ देखील आपण पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री कोणती वस्तू किंवा कोणता पदार्थ, एक पदार्थ हा चुकूनही खायचा नाही आहे. बघा, जर का तुम्ही या पदार्थाचं सेवन केलं तर यामुळे आपल्याला चंद्रदोष हा लागू शकतो. त्यामुळे आपण या पदार्थाचं सेवन आजच्याच काय तर कोणत्याच पौर्णिमेच्या दिवशी करायचं नाही आहे. पौर्णिमेच्या दिवशी रात्री या पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा अर्चना करायची आहे. चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असतो. या दिवशी चुकूनही तामसिक भोजन, मांसाहार, मद्य आदींचं सेवन करू नये. असं मानलं जातं की या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतो, जीवनात नकारात्मकता येते. त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खावं. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नये. तुळशीची पानं भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत, परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं आणि असं केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. याचप्रमाणे पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करायचं नाही आहे. बघा, आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री चुकूनही दह्याचं सेवन करायचं नाही आहे. यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानींना सामोरे जावं लागू शकतात. आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे चुकूनही आपल्याला पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन हे करायचं नाही आहे. तुम्ही उपवास करा अगर नका करू, आपल्याला चुकूनही दह्याचं सेवन हे पौर्णिमेच्या रात्री करायचं नाही आहे. कारण यामुळे चंद्र दोष लागतो आणि चंद्राचा दोष जर का आपल्याला लागला तर यामुळे आपलं आर्थिक जीवन हे विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे हा एक पदार्थ चुकूनही आपल्याला पौर्णिमेला रात्री खायचा नाही आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.